आज आपण मटकी वाटाण्याची भाजी करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने। नमस्कार, मी सीमा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण मटकी आणि वाटाणा याची भाजी करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने। त्यासाठी मी इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे, याला मोड आपण घरीच आणलेले आहे, आणि हा ओला वाटाणाही घेतलेला आहे। सर्वप्रथम आता आपण याला शिजवून घेऊयात। त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे, यामध्ये अर्धा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये जिरे घालणार आहे मी अर्धा चमचा। यामध्ये लगेच मी इथे हळद घालतीये। आता यात मटकी टाकून घेतीये। मटकी छान हलवून घ्यायची आहे। आणि यामध्ये आता आपल्याला एक अर्धा ग्लास पाणी ओतून घ्यायचंय। आता ही मटकी आणि वाटाणा 10 मिनिटं याच्यावरती झाकण ठेवून वाफवून घेऊयात। इथे मी मटकी वाफवून घेतलेली आहे, पाहू शकताय हे बघा, शिजली मटकी आपली। आता आपण ह्या शिजवलेल्या मटकी आणि वाटाण्याची फोडणीची तयारी करूयात। इथे मी दुसरी कढई ठेवली आहे गॅसवर, यामध्ये आता एक मोठा चमचा तेल घालणार आहे। तेल थोडस गरम झालं की यामध्ये आपण मोहरीची फोडणी देणार आहोत। अर्धा चमचा मोहरी घालतीये। मोहरी छान तेलात खडकू द्यायची आहे। लगेच यामध्ये मी बारीक चिरलेला हा लसूण घालत आहे, तोही तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी कांदा घालत आहे। तेलात परतून घेऊया। कांदा थोडा परतत आला की यामध्ये मी एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तोही घालतीये। तोही तेलामध्ये छान मऊ होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। हे तळत आल्यानंतर आपण यामध्ये एक मोठा चमचा मिरची पावडर घालत आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। यामध्ये आपण 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत, तेही तेलामध्ये छान असं तळून घेऊयात।
सर्व मसाला आपला तेलामध्ये छान असा तळून झालेला आहे, पाहू शकताय तेलही सुटलंय याला छानपैकी। की यात मी थोडीशी कोथिंबीरही घातली होती। सर्व मसाल्याला छानपैकी तेल सुटल्यानंतर, मसाला छान तळून झाल्यानंतर यामध्ये आपण आता आपली वाफवलेली मटकी टाकणार आहोत। मटकीला छान हलवून घेऊयात। मस्त दिसतंय सगळं। छान असं हलवून घेतल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालतोय। अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत आपण यामध्ये। आणखी बस आता हे सर्व जिन्नस परत एकदा हलवून घेऊयात। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा हलवूयात। आता आपली ही मटकीची भाजी एक 5 ते 7 मिनिटं वाफून घ्यायची आहे। झाकण ठेवायचं याच्यावरती आणि वाफून घ्यायची आहे, जेणेकरून सर्व मसाले आणि मटकी हे सगळं एकसारखं लागलं पाहिजे आपल्याला। वाफून घेऊयात। एक 10 मिनिटं शिजवल्यानंतर आपली ही मटकीची भाजी शिजून खाण्यासाठी तयार आहे। याला मी प्लेटमध्ये काढून घेतेय। मस्त झालीय। मटकीची भाजी तयार आहे। खूप मस्त लागते ही भाजी, खूप साध्या पद्धतीने केलेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल ही भाजी। तुम्ही चपातीबरोबर, भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता, अप्रतिम लागते। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।